गुड न्यूज, आय हॅव डन इट. थँक्स लकी चाम, मिस यू सो मच. मला वाटतं बाकीच्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची गरज नाही सर. हो, पण बाकीले लोक नाराज व्हायला नकोत. भेटून घ्या सगळ्यांना, जस्ट फॉर्मॅलिटीज. अशी बोलता बोलता मध्येच का थांबते? बाप, बरोबर आहे वाटतं. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅट्स. आय एम व्हेरी हॅपी विथ युअर अप्रोच अँड नॉलेज. थँक्यू सर. चलो, थँक्यू सो मच. अभिषेक चौधरी. हां, येस. या. हाय. हाय अण्णा. अण्णा, आतमध्ये. येस सर. आतमध्ये, आतमध्ये. हे ना इंटरव्ह्यू घेणार आहे. हां, दिवान साहेब. आय विल सी यू सून. बाय. काय बोलला ग? थँक्यू सर. महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव काय? तो आपला तो काय, एक मिनिट सर, तोंडावर नाव आहे. आता काल परवा विषय निघाला होता त्याचा. ते कळलं कळलं. विजय तेंडुलकर हे सचिन तेंडुलकरचे कोण? कमॉन सर, किती सोपा प्रश्न विचारताय. वडील, ऑफकोर्स. आणि मला हेही माहिती आहे की वर्ल्ड कप चालू असताना त्यांचं निधन झालं, त्यामुळे. अरे गाढवा, सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं नाव रमेश तेंडुलकर. कवी होते, साहित्यिक होते, आणि विजय तेंडुलकर मोठे नाटककार, साहित्यिक. हो का? माहिती आहे म्हणे. एवढं पण माहित नाही तुला? सर, खरं सांगू का, मला ना हे नाटक वगैरे काय माहिती नाही. मला सिनेमाबद्दल खूप माहिती आहे. म्हणजे तुम्ही सिनेमाबद्दल काही विचारू शकता मला, खूप नॉलेज आहे मला त्याचं. हे कोण आहे? सर, मी तुम्हाला सांगितलं ना, राजकारणाबद्दल नाही माहिती मला फारसं काही. बघताय ना, दादासाहेब फाळक्यांचा फोटो आहे हा. मो 100 वर्षापूर्वी ज्यांनी पहिला चित्रपट बनवला ते, कळलं? सिनेमा सिनेमा करतोय. ओ, हे का ते? हो, हेच ते. मोठी व्यक्ती होती. हे काय ते? सर काय? सॉरी सर. सर, मी एक प्रेझेंटेशन बनवलंय. वेळ नाही माझ्याकडे. सर बघून घ्या ना सर. हे बघा, आजपर्यंत तुम्ही पाहिली नसेल अशी बातमी आहे माझ्याकडे. तुम्ही बघाच सर. अहो, हे प्रेझेंटेशन पाहिलं ना तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल. माझं आयुष्य? येस सर. दिवान साहेब म्हणजे एक नंबरचा कंजूस माणूस. दूधवाल्यापासून ते हॉटेलवाल्यापर्यंत कुणाचेच पैसे देत नाही. टीव्हीवर पत्रकार हाय म्हणून कप्पे बसतो. अहो, लोकांचे पैसे देत नाही तर नाही, पण लोकांचे पैसे खातो तो माणूस. मला म्हणाला तुला टीव्हीवर आणतो. मोलकर्णीचे कसे काय हाल होतात काय बाय प्रश्न विचारले त्याने. 5 मिनिटं टीव्हीवर दाखवला आणि 6 महिने फुकटचं काम करून घेतलं माझ्याकडून. बायको होती त्याला, पण सोडून गेली. बायको का सोडून गेली माहीत नाही. मला डाऊट आहे, संसार करायचे पण पैसे घेतले असतील मेल्यानं. सर असं ना, माझ्याकडे अजून 2 व्हिडिओ आहेत. अजून 2? एक ती रिपोर्टर नेहा, ती का सोडून गेली ते. नेहाचा व्हिडिओ आहे तुझ्याकडे? हो सर, बघायचा तुम्हाला तो. नाही नको, माहिती आहे, माहिती आहे मला. कॉंग्रॅट्स, कॉंग्रॅट्स. असा जरी युवा असा हे पाहिजे. आजपासून तू जॉईन जॉईन करू शकतो. रिअली सर? येस येस. हे बंद कर पहिलं. थँक्यू सर. सर थँक्स अ लॉट. इट्स ओके. ए, असू दे इथे. सर, माझा अपॉइंटमेंट लेटर आहे. कसं करू शकतात ते पप्पा? त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं ना. अगं हो, पण दिस इज चीटिंग या. गॉड डॅम इट, आय हेट दिस. ओके हिरा, मी बोलतो दिवांशी, तू काही काळजी करू नकोस. काही 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 कोणाशी बोलायची गरज नाहीये पप्पा. मी ठेवते आता फोन. हॅलो. हां बाबा, आरतीची तयारी करून ठेवा. का? म्हणाला होतात ना तुम्ही, नोकरी मिळाली तर आरती करू. मिळाली नोकरी. ताजी बातमी चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून सिलेक्ट झालोय मी. काय करा करा, तयारी करा, पोचतोच मी. हां बरं, ठीक आहे, येतो. काय हो, काय झालं? एवढे गंभीर का झालात? कुणाचा फोन होता? काय आता आपलाच मुलगा म्हणून काही बोलायचं नाही, पण हल्ली काय कोणालाही कुठेही सिलेक्ट करतात. आम्ही सिलेक्ट झालं, नोकरी मिळाली त्याला. अगं बाई, माझ्या आबीला नोकरी मिळाली का? बरं झालं ग बाई. काय हो,
आपल्या पोरांनी त्याचं कर्तृत्व एवढं सिद्ध करून दाखवलं पण तुम्हाला त्याचं काही कौतुक नाही. तुला आहे ना, मग आरतीची तयारी करा. चला. करणारच. आजचा कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे. तुम्ही दोघ जण नेहमी गोंधळ घालता. हो सर, व्हायला पाहिजे, पण पांडे सतत काहीतरी गोंधळ घालत असतो. हॅलो, जबाबदार आहे. ताजी बातमी टीव्ही वर रोज दिसणार हो माझं पोर. दृष्ट नको लागायला चॅनलला. बोला बोला. तुम्ही ना बिंदास बोला बाबा. काय तुम्ही जे काय बोलता ना ते आपण फक्त घरातले ऐकतो, पण मी जेव्हा बोलले ना तेव्हा अख्खं जग ऐकणार आहे. अख्खं जग नाही, मलाही मनापासून तसंच वाटतं रे, पण बुद्धी विश्वासावरच तयार होत नाही ना, काय करू बाबा. हे काय आता, निदान आजच्या दिवशी तरी नीट बोला ना त्याच्याशी. बघ ना, उठ सूट हे असं टोचून बोलत असतात. जाऊ दे रे, तू चल आतमध्ये. हे असंच बोलत राहतील. ये. या साहेब, या. ये बाळा, घे घे, तुझा आधी तोंड गोड करते. घे. बरं, मला एक सांग, तुझ्या तसं त्यांनी काय पाहिलं की जे गेल्या 25 वर्षात मला दिसलं नाही. हे का तुमचं चांगलं बोलणं, एवढंच तुम्हाला बोलायचं होतं का? नाही नाही, मला भरपूर बोलायचं आहे, पण आधी या प्रश्नाचं उत्तर तर मिळू दे. समोरच्याचं टॅलेंट ओळखायला ना माणसाचं मन मोठं असावं. आता तुमचं मन मोठं नाहीये, त्याला आपण तरी काय करणार. पण या जगात बरीच अशी माणसं आहेत ज्यांचं मन खूप मोठं आहे. पण तुला सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी त्यांचं मन कसं काय मोठं केलं, त्यासाठी तू त्यांना काही पैसे वगैरे दिलेस का? नाही, पण तसं नसेल, कारण त्यांना पैसे देण्यासाठी आधी तुझ्याकडे पैसे हवे. म्हणूनच मला एक संशय, तू घरातली एखादी मौल्यवान वस्तू विकली बिकली नाहीयेस ना? ओ बाबा ओ, आई मानलं तुला, इतकी वर्ष कसा संसार केलास या माणसा बरोबर. हॅलो अभिषेक, तू ताबडतोब त्या आधार हॉस्पिटलमध्ये जा. इरा कुरुंदकर नावाच्या मुलीचा अपघात झालाय. तिची काय कंडिशन आहे दर अर्ध्या तासाने मला कळवायचं. कळलं का तुला? सर सर, नाव काय म्हणाला? इरा कुरुंदकर. डॉक्टरांना फोन दे. नाही सर, मी हॉस्पिटल मध्ये नाहीये, जरा बाहेर आलो होतो. का? ते इराला ब्लडची गरज आहे म्हणून ब्लड बँक मध्ये आलोय. ते काम तुला कोणी सांगितलं? नाही सर, कोणी सांगितलं नाहीये, पण म्हटलं तेवढीच त्यांना मदत होईल. त्यांना तुझ्या मदतीची गरज नाहीये, कळलं का? मी सांगितलेलं काम तेवढं करायचं. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे माझं. सर असं काय करताय, त्याच्या आयुष्याचा प्रश्न. अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, कळलं का तुला? जास्त शहाणपणा करू नकोस, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय मूर्खा, तुझ्यामुळे भोगायला लागतं मला सगळं, कळलं ना? तिला सिलेक्ट केलं असतानाही तुझ्यामुळे मला तिला रिजेक्ट करावं लागलं. आणि त्या रागाच्या भरात तिनं गाडी चालवून तो ऍक्सिडेंट. तूच कारणीभूत लक्षात ठेव, कळलं? म्हणून स्वतःचं डोकं चालू नको, माझं डोकं जास्त खाऊ नकोस. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे माझं.
हे बघा, सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाईल, डोंट वरी डॉक्टर. यू सी वी विल डू अवर बेस्ट. काय काय झालंय ते? काय ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीये, ब्रेन हॅमरेज झालंय ना. काय ऑपरेशन तर करावंच लागणार आहे. ते ब्लड क्लॉट्सचा जोपर्यंत ब्रेनमध्ये जे क्लॉट्स आहेत ना त्याचा अंदाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ऑपरेशन करू शकत नाही. करूया, होईल होईल. नाही नाही, तुम्ही कुठे निघाला? मी घरी चाललोय. कशाला? नाही नाही, इथे हॉस्पिटलमध्ये माझी पोरगी इकडे बेशुद्ध पडली आणि तुम्ही घरी कशाला जाताय? तुमचं म्हणणं असं आहे की मी घरी जायचंच नाही का? जेवायचंच आहे ना, घरी जाऊन आणतो ना मी काय पाहिजे ते आणतो. डॉक्टर तुम्ही प्लीज घरी जाऊ नका. वेडेपणा करू नका, मला घरी काम आहे. घरी काय काम आहे डॉक्टरचं? इथे हॉस्पिटलमध्ये काम असतं ना. माझ्या पोरगेला इथं काय? अरे माझ्या घरी फंक्शन आहे, वास्तू शांतीची पूजा घातली आहे. अरे पण माणूस जिवंत नसेल तर वास्तूला काय किंमत आहे? नाही नाही डॉक्टर प्लीज, तुमच्या अरे तुमची वास्तू शांती गेली चुलीत, इथं माझी मुलगी शुद्धी. आधी माझी मुलगी शुद्धीत आली पाहिजे. तिला जर असं सोडून हॉस्पिटलच्या बाहेर गेलास ना तर तुला आणि तुझ्या हॉस्पिटलला आग लावेन. अरे पण आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टर, आपल्या राज्यातील मी बंदुकीचा सगळ्यात मोठा सप्लायर आहे. सगळ्या भारी गन्स आहेत माझ्याकडे. अहो पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? हो मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? पण आता सांगतोच आहे तर लक्षात ठेवा. हे असं बघू नका माझ्याकडे, तुम्ही इराकडे लक्ष द्या. बघा ना, बघा ना, योगायोग बघा ना. आपल्या दोघांचा व्यवसाय माणसाच्या जीवन मरणाशी संबंधित आहे आणि आपण आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करायला पाहिजे. नाही ऐका, तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, तुम्ही फक्त इराकडे लक्ष द्या. अच्छा नाही, तुम्ही असं करा, ही घन ठेवा तुमच्याकडे. घ्या ना, घ्या ना, घ्या, घ्या, ठेवा ना, खरं ठेवा, पण लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, ही घन तुमच्यासाठीच. हां हां, इराकडे लक्ष द्या, इराकडे लक्ष, प्लीज प्लीज. तर जोरदार स्वागत करूया अभिनेत्री दीप्ती देवी यांचं. रोकठोक या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही चित्रपटामध्ये अभिनय कमी आणि गावोगावी नृत्याचे कार्यक्रम जास्त करता. सो त्यात काय वाईट आहे? लोकांना माझा डान्स आवडतो आणि म्हणूनच ते मला बोलवतात. आय लव्ह डान्सिंग. लोक खुश होतात आणि मला प्रतिसाद देतात समोरासमोर, आणि एका कलावंतासाठी हा प्रतिसाद खूप इम्पॉर्टंट आहे. वा वा, पण या अशा कमी कपड्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर नृत्य करता, असे कमी कपडे तुम्ही घातले, घरचे तुम्हाला काय बोलत? तुम्हाला विचारतात? नाही, तुम्हाला विचारतात का? म्हणजे तुम्ही जे स्टुडिओमध्ये रोज अशी बडबड करता, चित्रविचित्र प्रश्न विचारतात, घरचे तुम्हाला असं विचारतात काय तुम्ही अशी बडबड करत असता? ही कामाची गरज असते. जशी बडबड करणं ही तुमची गरज आहे, तशीच कमी कपडे घालणं ही माझ्या कामाची, माझ्या भूमिकेची, माझ्या प्रोफेशनची गरज आहे. मला असं वाटतं की एक छोटासा ब्रेक घेण्याची आवश्यकता आहे, तर घेऊया एक छोटासा ब्रेक. तर पाहत राहा रोक ठोक. ए मुली, अगं मला तरी थोडा वेळ बघू. पाय जवळ घेऊन बस ना तू. तुला दिसत नाही का? आणि काय रे, सकाळी कुठे गेलेलास न सांगता? हे बघा, मी मला एक कर्ज आहे. हो बाबा, हे बघा, माझा आता मूड खूप खराब आहे, तुम्ही उगाच माझ्याशी काही बोलू नका. अरे पण माझा विश्वासच बसत नाही रे. म्हणजे
एक मेला काय असतं असं विचारलं की तू म्हणतोस की ड्रायडे असतो. आता असं सांगणार तू, तुला सिलेक्शन होईलच कसं रे? हो बाबा, सांगितलं ना मी, मला माझ्या टॅलेंटमुळे सिलेक्ट केलं त्यांनी. टॅलेंट? टॅलेंटमुळे नाही पण. अरे पण काय, आणि तिकडे काय? नाही पण बाबा, आपण आपण बोलू ना नंतर. हा नंतर बोलू ना या विषयावर. ओके ठीक आहे. ए तो रिमोट दे इकडे माझ्याकडे, मला बघू दे. आण पाय मागे गे. कुठे काय? अरे डॉक्टर, डॉक्टर एक मिनिट, एक मिनिट डॉक्टर. तुम्ही माझी कंप्लेंट का केली पोलीस स्टेशनमध्ये? काय उपयोग काय? म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन मलाच बंदूक दाखवणार? माझा तसा हेतू नव्हता. मी काय धमकी म्हणून तुम्हाला बंदूक दाखवली नव्हती. मी असंच तुम्हाला माझी पोरगी खूप लाडकी आहे. अहो सगळ्यांनाच आपली मुलं लाडकी असतात, म्हणून कुणी काही बंदूक नाही दाखवत. नाही नाही ते काय एवढं विशेष नाही. मला सांगा तुम्ही आता ठरवलं आहे काय? अजून काय तसं ठरलं नाही आहे, कारण ब्रेन हॅमरेजचा प्रकार आहे ना, म्हणजे स्कल ओपन करण्यापेक्षा काही दुसरं डिवाइस वापरून ते ब्लड क्लॉट आपण काढू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी मी दुसऱ्या न्यूरोसर्जनशी डिस्कस केल्या आणि त्यांचं हेच मत आहे की वी हॅव टू वेट. आपल्याला वेट करायला हवं. दवाखान्यात येऊन पण वेट करायची? मग डॉक्टरची हॉस्पिटलची गरज काय? घरी नाही का वेट करू शकत? अहो कुरुंदकर, मी काहीच प्रयत्न करत नाही असं का तुम्हाला म्हणायचं आहे? अहो मी आपल्या परीने सगळं काही करतोय. ही केस क्रिटिकल आहे, यु नो क्रिटिकल. अरे पण मग एकदा चांगल्या डॉक्टरला दाखवा ना. तुम्ही कशाला प्रयत्न करता? तुम्ही का माझ्या मुलीच्या जीवाशी खेळताय? अरे या हॉस्पिटलचा मी सिनियर आणि एफिशियंट डॉक्टर आहे. जर मी स्कल ओपन करून ऑपरेशन केलं आणि मेंदूला जर काही अशी दुखापत झाली की ज्यामुळे ती आंधळी होईल, लुळी पांगळी होईल, कोमात जाईल, चालेल का? म्हणून मी तिला एका दिवसासाठी इथे ठेवतोय, है ना? आणि तरी तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या मुलीला घेऊन जा. तुमचं सगळं ऐकून घ्यायला मी तुमचा नोकर नाहीये. जा कुठल्या तरी चांगल्या हॉस्पिटल मध्ये आणि करा तिचा इलाज. सिस्टर डिस्चार्जचे पेपर तयार. आय एम सॉरी, मी रागाच्या भरात बोलून गेलो. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही फक्त तिला वाचवा. माणूस कसा छान जगला पाहिजे. मुख्य म्हणजे जगला पाहिजे. किमान 50-60 वर्ष तरी माणूस जगला पाहिजे. हे असं तरुणपणीच एकाकी खूप लहान आहे माझी मुलगी. लहान ब्रेन. आरक्षण मिळायला पाहिजे, पण जर महिला पुरुषांप्रमाणे घोटाळ्यात आरोपी म्हणून अटक होत आहेत. आजकाल महिला केवळ सत्तेसाठी कुठल्याही पक्षाबरोबर जायला मागे पुढे पाहत नाहीत. हे जर महिला आरक्षणाचं फळ असेल तर काय फायदा? निदान भ्रष्टाचार, गुन्हेगारी यासारख्या क्षेत्रात महिलांनी पुरुषांची बरोबरी करू नये. मी इरा कुरुंदकर, मसाला टीव्ही, मुंबई. ग्रेट. पण लोक काय म्हणतील माहिती का? एक स्त्री स्त्रियांच्या विरुद्ध बोलते म्हणून. पण स्त्री आणि पुरुष हा मुद्दा महत्वाचा नाहीये पप्पा. महत्वाचं आहे की जी अपेक्षा स्त्रियांकडून आहे ती पूर्ण होतीये का, आणि नसेल तर कोणीतरी बोलायला हवं की नाही. बरोबर आहे. आणि हे काम पुरुषांना कधीच जमणार नाही. मग स्त्रियांविरुद्ध उघडपणे बोलणारे पुरुष आता उरलेच कुठे? त्यामुळे तुझ्यासारख्या मुलीलाच हे काम करावं लागणार आहे. पण पप्पा, हे सगळं मी टीव्हीवर करू शकेन असं खरंच वाटतं का तुम्हाला? नाही. म्हणजे तुझ्या इतकं चांगलं अजून कुणाला जमेल की नाही असं मला वाटतच नाही.
तू एवढा कन्फ्यूज काय आहेस? तू नक्की कोण आहेस? मी इरा. इंटरनेटवर कित्येक तास आपण चॅटिंग करायचो, विसरलास तू? नाही, आहे माझ्या लक्षात, पण तू तुझा तर ऍक्सिडेंट झाला ना, तू हॉस्पिटल. ती जुनी गोष्ट झाली रे. आता मी तुझ्या समोर आहे की नाही, तुझ्या जवळ. हे पण तू इथे कशी आणि तू अशी कुठे कशी काय येऊ शकतेस? अरे इंटरनेटवर तू पण नाही का सरळ माझ्या घरी यायचास, म्हणायचास आता मी तुझ्या समोर आहे, तुझ्या डोळ्यात बघतोय. हे पण ते सगळं इमॅजिनेशन होतं, खरं नव्हतं ते ना. पण आपण ते एवढ्या वेळा इमॅजिन करायचो ना की आपल्या नकळत ना आपण ते खरं मानून चालत होतो. अभिषेक, एकमेकांची वाट पाहत होतो, एकमेकांना मिस करत होतो. ते खरं आहे ना अभि? हो हो. ते पण तू आत आलीस तर बाहेर आई बाबांनी पाहिलं असेल तुला तर काय वाटेल त्यांना? सगळे झोपलेत आणि मी खिडकीतून आले. तुला एक सांग, मला ना तू खूप आवडतेस. मी नेहमी तुझे स्वप्न बघतो आणि असं वाटतं की अख्खं आयुष्य फक्त तुझे स्वप्न पाहत. लाज नाही वाटत एका अनोळखी मुली बद्दल असा विचार करायला? दिसली मुलगी की सुरू होतात तुझी स्वप्न. निर्लज्ज कुठला शी? तू हॅलो हॅलो ओय, वन क्वेश्चन, तू रात्रभर इथेच झोपणारस? हो, मला ते हॉस्पिटल मध्ये झोपायचा कंटाळ आलाय. इट्स सो बोरिंग. हो पण मग काय? आई बाबांना कळलं तर प्रॉब्लेम होईल ना, तर मी कुठं झोपू मग? तू होपलेस आहेस. तू ना फक्त स्वप्न बघू शकतोस. इंटरनेट मुळे तुझ्यातला पुरुष आता फक्त स्वप्न बघण्यापुरता राहिलेला आहे. तुझ्यात पुरुषार्थ उरलेलाच नाहीये. ए नाही नाही, असं नाही. आजही मी ना, हे म्हणजे मी इथं झोपलं तर चालेल? तुम्हाला कन्फ्यूज का करतेस मी? झोप आता. हळू हळू. काय फेसबुक वर प्रेम करणं एकदम इझी किंवा एकदम सोपं असते. एक मेसेज पाठवायचं किंवा फक्त, आणि मनातल्या मनात एकदम खुश व्हायचं, हॅपी व्हायचं किंवा. पण हे मनातले भूत जेव्हा मानगुटीवर बसते तेव्हा खऱ्या अर्थाने कळते की हो लव्ह चीज काय. तिथं स्टार्टिंग की हो सुरुवात. अजून तर अभिला प्रेमात पडायचं.